न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज। अहमदनगर एमआयडीसी मधील झेन इलेक्ट्रॉनिक कंपनी मध्ये पहाटेच्या सुमारास 6 ते 7 चोरट्यांनी कंपनी मध्ये येऊन वॉचमॅन यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन कंपनी मधील 17 सीसीटीव्ही कॅमेरे फोडून कंपनीचे शटर कटावणीने तोडून कंपनी मधील 17,50,000 किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पट्ट्यांचे 10 बॉक्स दरोडा टाकून चोरून नेले होते। या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासकामी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेमून तपास सुरू केला। त्यांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजय विठेकर, संदीप पवार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश माळी, शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मच्छिंद्र बर्डे, कमलेश पात्रोड, आकाश काळे, चालक बबन बेरड यांनी मिळून वडगाव गुप्ता येथे जाऊन सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानदास कुराडे मूळ राहणार चितळी तालुका राहता यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे साथीदार राहुल जाधव तालुका नेवासा, आकाश भोकरे कायगाव टोक, पंकज गायकवाड गोंदोनी श्रीरामपूर, सागर मांजरे श्रीरामपूर, सतीश शिंदे बोलेगाव, अमोल कापसे अहमदनगर, विकास शिंदे श्रीरामपूर अशांनी मिळून केल्या असल्याची कबुली दिली। त्यातील राहुल जाधव, पंकज गायकवाड, आकाश भोकरे यांना ताब्यात घेण्यात आलंय। अंक 22/10/21 रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जे नागापूर एमआयडीसी आहे त्या ठिकाणी एक कंपनी आहे तिच्यावर 6 ते 7 चोरट्यांनी त्याच्यावर दरोडा टाकला होता। म्हणजे पहिल्यांदा ते कंपाऊंड वॉल पार करून आले, त्यानंतर त्यांनी वॉचमॅनला मारहाण करून तसंच तेथील 17 सीसीटीव्ही कॅमेरे तोडले होते आणि त्या ठिकाणी जे असलेल्या प्लेटा आहे ज्याच्यावर सिल्वर कोटिंग असतं त्या प्लेटा साधारणतः 1750 किलोच्या प्लेटा त्यांनी जबरीने चोरून नेल्या होत्या। त्या संदर्भातला गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाणेमध्ये दाखल होता। गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सर यांनी तसा आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर ही समांतर तपास करत होती। त्या तपासादरम्यान आम्हाला अशी गुप्त बातमी मिळाली की सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कोराडे हा चितळी रेल्वे स्टेशन चितळी राहता, सध्या हा राहतो वडगाव गुप्ता या इस्मानी केल्याची माहिती मिळाली। तसंच तो वडगाव गुप्ता येथील पाण्याच्या टाकीजवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्याने आपली सपोनी गणेश इंगळे आणि टीम आपण रवाना केली आणि त्याला आपण ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रथमतः उडवडीच उत्तर दिली, परंतु विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी त्याच्या इतर 7 साथीदारांबरोबर हा गुन्हा केल्याचे कबूल केले। त्याच्या सांगण्यावरून आपण त्याचे 3 साथीदार आपण ताब्यात घेतले आणि त्याचे अजून 4 साथीदार फरार आहेत, त्यांना आपण त्यांचा शोध चालू आहे। त्याचबरोबरीने आपण गुन्ह्यात गेलेली मालमत्ता पैकी आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी असा साधारणतः 7,29,000 मुद्देमाल आपण यामध्ये हस्तगत केलेला आहे। यातील जे आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न किंवा विनयभंग अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल आहेत। म्हणजे आपण अटक केलेले 4 आरोपीपैकी 3 आरोपींचा हा पूर्व इतिहास याच्यामध्ये आहे आणि इतर 4 आरोपींचा आपण आता शोध घेत आहोत। या सगळा मुद्देमाल आणि जे आरोपी आहेत आपण ते एमआयडीसी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलेलं आहे आणि याचबरोबरीने आपण आता त्यांची पोलीस कस्टडी घेऊन उर्वरित मुद्देमालसुद्धा हस्तगत करायचा प्रयत्न करीत आहोत। ते लवकरच आपल्याला हस्तगत अपेक्षा। हे गुन्हेगार सराईत असून त्यांच्याविरुद्ध दरोडा, चोरी, बेकायदा गावठी, कट्टे बाळगणे, विनयभंग, दारू जुगार आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत। वृत्त संकलन विभाग अहमदनगर।